36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अजून देखील महिला योजनेसाठी नोंदणी करताय. आता नोंदणी करणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार असून या मिळणारी रक्कम ही कमी मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. शिंदे गटातील मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करत प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1500 रुपयांची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती. 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचा लाभ एकत्रित जमा झालाय. योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यामुळे उर्वरित महिलांनी देखील नोंदणी करण्यास सुरुवात केली. मात्र यापुढे नोंदणी करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे ज्या महिन्यात नोंदणी आहे त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे. 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील 2 महिन्यांचा लाभ मिळणार नाही, तर ज्या महिन्यामध्ये ते नोंदणी करणार त्याच महिन्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिली. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र ज्या महिन्यामध्ये नोंदणी होईल त्याच महिन्यापासून त्या महिला लाभ मिळेल. आतापर्यंत 70-75% महिलांची नोंद झाली असल्याची माहितीही मंत्री तटकरे यांनी दिली आहे. माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2,42,000 महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरल्या आणि त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ आम्ही वितरित केलेला आहे. जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा परिषद असेल, माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस असतील, ग्रामसेवक आहेत, आशा सेविका आहेत, डेटा ऑपरेटर आहेत, ह्या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि ही एकमेव योजना आहे जिथे 2 महिन्याच्या आत 1,07,00,000 जास्ती महिलांना 3,000 म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं वितरण त्यानिमित्ताने करण्यात आलेलं आहे. देशाच्या आजपर्यंतच्या कुठल्याही योजनेमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं DBT हे 2 महिन्याच्या आत करण्यात आलेलं नाही आहे. ते काम शक्य झालं हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे शक्य झालं आणि आज माझ्या सगळ्या लाडक्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 DBT झालेलं आहे. मी ज्या वेळेला त्या लाडक्या बहिणींना भेटते, काल आम्ही नागपूरला होतो, जवळपास 70,000 अधिक महिला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या. मी बऱ्याच महिलांसोबत संवाद साधला. मी एका महिलेला त्या ठिकाणी विचारलं, म्हणलं ताई तुम्हाला 3,000 DBT झाले, तुम्ही त्याचं काय केलं? मला ते म्हटलं ताई माझी स्वतःची सायकल असावी माझी फार इच्छा होती. 17 तारखेला पैसे DBT झाले, मी 20 तारखेला नवीन सायकल घेतली. मी शहापूर जिल्ह्यामध्ये गेली होती, तिथं एक घरकाम करणारी मला महिला भेटली, एक मोलकरीण मला भेटली. मी तिला म्हटलं ताई तुम्हाला तुम्ही फॉर्म भरला आहे का? मला म्हटले ताई मी फॉर्म भरला आहे, मला DBT पण झालं आहे आणि मी इतकी खुश आहे कारण मी 4 घरांमध्ये रोज धुणी भांडीची काम करते. प्रत्येक घरातून मला 1,000 महिन्याला पगार मिळतो. माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलेला आहे, फार दारू प्यायचा त्यांनी मला टाकून दिलं. माझी 2 मुलं आहेत, त्याच्यापैकी 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मी मुलाला शाळेत शिकवते, मुलगी माझी 5वीला शिकत होती, मी तिला शाळेतून काढलं कारण मला 4,000 पगार होता. आता मला दर महिन्याला हे 1,500 येणार आहेत, मी माझ्या मुलीची सुद्धा फी भरू शकते म्हणून मी तिला पुन्हा एकदा. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी तिरुमलेश कंबलवार गडचिरोली.